ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यड्रावचे सरकार श्रीमंत विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे निधन। यड्रावचे सरकार श्रीमंत विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे आज निधन झाले। त्यांच्या निधनाने शिरोळच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली। समर्थ कॉलनीत घरफोडी, 50,000 रुपये लंपास। संजय नगर येथील समर्थ कॉलनीत घरफोडी झाली। बंद घराचे कुलूप काढून अज्ञाताने कपाटातील 50,000 रुपये चोरले। ऊसतोड मजुरावर चाकू हल्ला। सांगली येथील शिवशंभो चौक रस्त्यावर ऊसतोड मजुरावर दोघांनी चाकू हल्ला केला। या हल्ल्यात ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाला। शहापूर परिसरात गॅस गळतीने स्फोट, वृद्ध दाम्पत्य गंभीर। शहापूर परिसरात विठ्ठलनगर मध्ये पहाटे 5 वाजता गॅस गिझरचा सिलेंडरचा स्फोट झाला। वृद्ध बेनाडे दाम्पत्य गंभीर जखमी झाले। मिरजेत रिक्षा चालकावर गावगुंडांचा हल्ला। मिरजेत शिवाजी चौकात रिक्षा व्यावसायिकावर गावगुंडांनी हल्ला केला। त्यांच्या कुटुंबालाही मारहाण केल्याने रिक्षा चालक व कुटुंब गंभीर जखमी झालेत। हसुरे येथील जिन्नापन्ना मानगावे सर्वोदय विकास सेवा संस्थेसाठी पहिल्याच दिवशी 9 उमेदवारी अर्ज दाखल। जिन्नापन्ना मानगावे सर्वोदय विकास सेवा संस्थेची निवडणूक कार्यक्रम 14 फेब्रुवारी ते 20 मार्च अखेर आहे। पहिल्याच दिवशी 9 जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। निवडणुका जवळ आल्या की उदयनराजेंना इनोव्हेटिव्ह साताऱ्याचे स्वप्न पडते। निवडणुका जवळ आल्या की खासदार उदयनराजेंना इनोव्हेटिव्ह साताऱ्याचे स्वप्न पडते असा घणाघात आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंवर केला। शृंगारतळीत राखीव पोलीस दलाचे जवान तैनात। गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले। शृंगारतळी बाजारपेठेस छावणीचं स्वरूप आलं आहे। शाळाबाह्य मुलांना शाळेची सहल घडवत इस्लामपुरात व्हॅलेंटाईन डे साजरा। फुटपाथवरील शाळाबाह्य मुलांना शाळेची सहल घडवली आणि अनोख्या पद्धतीने इस्लामपुरात व्हॅलेंटाईन डे साजरा झाला। निपाणी सर्वांसाठी घरे योजनेची जोरदार अंमलबजावणी। निपाणी येथे घरकुले मंजुरीची प्रक्रिया जोरदारपणे सुरू झाली। या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री सौ शशिकला जोल्ले यांनी केलं आहे।